आता एक महत्वाची बातमी. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार झालेला आहे. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा गोळीबार झालाय. 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 4 राऊंड फायर करण्यात आलेले आहे. आपण बघतोय मोठी बातमी ही. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर हा गोळीबार झालेला आहे. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झाला आहे. अधिक अपडेट आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवारकर, आपल्यासोबत जोडले गेले आहे. कृष्णा, काय अधिक अपडेट? मी माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्यानुसार सकाळी 5 च्या सुमारास हे फायरिंग करण्यात आलेलं होतं आणि अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर हे फायरिंग झालेलं होतं आणि तेव्हापासून पोलिसांकडून आता त्या 2 अज्ञातांचा शोध जो आहे तो घेतला जातोय. काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सुद्धा माग जो आहे तो पोलिसांकडून काढला जातोय आणि हे देवघे नेमके कोण होते आणि कुठल्या उद्देशानं ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी जे 4 राऊंड फायर केलेले आहेत त्या सगळ्या अनुषंगानं या सगळ्या परिसरातले सीसीटीव्ही हे सध्या तपासले जात आहेत. मागच्या काही दिवसापासून सलमान खान याला बिश्नोई गावांकडून धमकी वजा इशारा जो आहे तो वारंवार देण्यात येतो, धमकी देण्यात येते आणि त्या अनुषंगानं मुंबई पोलिसांकडून त्याच्या सुरक्षेची खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. मात्र अशा पद्धतीनं सकाळी 5 च्या सुमारास 2 बाईकस्वार जे आहेत त्या ठिकाणी त्याच्या घराच्या परिसरामध्ये आलेले होते. दोघांनीही हेल्मेट वापरलेलं होतं आणि जवळपास 4 राऊंड फायर करून ते दोघी या ठिकाणाहून निघून गेले. तेव्हापासून पोलिसांचं पथक जे आहे ते सध्या सलमान खान याच्या घराच्या बाहेर आहे आणि हे देवघे नेमकं कोण आहेत या अनुषंगानं सगळी माहिती जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते. क्राईम ब्रांचचं पथक त्याचबरोबर लोकल पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे. वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन निघून गेलेले आहेत आणि सध्या ज्या 2 इसमांचा शोध जो आहे तो सध्या पोलिसांकडून घेतला जातोय आणि सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते सुद्धा पडताळले जात आहेत. अगदी कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात. वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट घेत राहू. मात्र मोठी बातमी आपण बघतोय. मुंबईच्या सध्या पोलिसांची गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल आहे. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार झालेला आहे. 4 राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आलेले आहे. 2 अज्ञातांनी हा गोळीबार केलेला आहे. तर अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर हा गोळीबार झालेला आहे. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांकडून इमारतीबाहेर 4 राऊंड फायर. पहाटेच्या सुमारास हेल्मेट घालून दुचाकीवर हे हल्लेखोर दाखल झाले होते. मुंबईच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम सध्या घटनास्थळी दाखल आहे. तर आपण बघतोय सलमान खानच्या घराबाहेर हा गोळीबार झालेला आहे. त्याचे अपडेट आपल्याकडे येत आहेत. वांद्र्यातील घराबाहेर हा गोळीबार झालेला आहे. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे गोळीबाराची ही घटना घडलेली आहे. 2 अज्ञातांनी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 4 राऊंड फायर केले होते. मुंबईच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम सध्या घटनास्थळी दाखल आहे. तर ही गॅलेक्सी इमारतीबाहेरची दृश्य आपण पाहतोय. सध्या पोलीस या ठिकाणी दाखल आहेत. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरची ही दृश्य आणि या ठिकाणीच पहाटे गोळीबार झालेला होता. 2 अज्ञातांनी 4 राऊंड या ठिकाणी फायर केलेले होते. पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. गोळीबार नेमका कोणी केला आणि हे अज्ञात कोण होते याबाबतचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहे. पोलिसांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. ही काही दृश्य आपण बघतोय. पोलीस या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू करण्यात आलेला आहे. मुंबईच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम सध्या घटनास्थळी दाखल आहे आणि गोळीबार नेमका कोणी केला, त्यामागचा हेतू काय होता, याची सखोल अशी चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 4 राऊंड फायर करण्यात आलेले होते. सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर पहाटे हा गोळीबार झालेला आहे. मुंबईच्या पोलिसांकडून सध्या याबाबत सखोल चौकशी ही सुरू आहे. तर गोळीबाराचा हेतू काय होता याबद्दल सखोल चौकशी केली जाते. अधिक अपडेट आपण पुन्हा घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून. कृष्णा, प्रणिता, सध्या मी अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेरच उभा आहे आणि इथे आपण पाहतोय की लोकल पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि गुन्हे शाखेचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे. दोन्ही पोलिसांकडून योग्य ती माहिती जी आहे ती घेतली जाते. पुढच्या बाजूला आपण पाहतोय की मोबाईल व्हॅन ज्या आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि हा सगळा रस्ता जो आहे तो पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला होता. पहाटे 5 च्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर हे फायरिंगचा प्रकार घडलेला होता आणि तेव्हापासून पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती
माहिती ही पोलिसांकडून घेतली जाते. मुंबई पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी सध्या सलमान खानचा गॅलेक्सी जे काही बंगला आहे तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा योग्य ती माहिती जी आहे ती घेतली जाते. जवळपास सकाळी 5 सुमारास 2 बाईक्सवर या ठिकाणी आलेले होते. दोघांनी हेल्मेट वापरलेलं होतं आणि जवळपास 4 राऊंड हे फायर केल्याचं कळतं आणि त्यानंतर ते फरार झाले. पोलीस या दोघांचा CCTVच्या माध्यमातून शोध सुद्धा घेत आहेत. मात्र गुन्हे शाखेचं जी पथकं आहेत ती या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि सकाळपासून 5:30 वाजल्यापासून या सगळ्या प्रकरणाची माहिती ही पोलिसांकडून घेतली जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की बंदोबस्त जो आहे तो पुढच्या बाजूला वाढवण्यात आलेला आहे. मोबाईल व्हॅन ज्या आहेत त्या या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांचा स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला वाढवल्याचं पाहायला मिळते. पहाटे 5 सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडलेला होता त्यामुळे या रस्त्यावरती फारशी काही गर्दी नव्हती. सकाळची वेळ होती मात्र 4 राऊंड फायर केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे. मात्र हा गोळीबार नेमका कुणी आणि कशासाठी किटला केला किंवा सलमान खानला पुन्हा एकदा धमकीबाजा इशारा या माध्यमातून द्यायचा आहे का या अनुषंगानं सुद्धा आता पोलिसांकडून सगळ्या प्रकरणाची चाचपणी केली जाते. मात्र खास करून गॅलेक्सी अपार्टमेंट जे सलमान खानचं घर आहे तिथेच हा गोळीबार झालेला आहे आणि तेव्हापासून पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे. योग्य ती माहिती ही घेतली जाते. सलमान खान याच्या घरामध्ये पोलिसांचं पथक सुद्धा आहे तिथे सुद्धा चौकशी केली जाते. मात्र दुसरीकडे पोलिसांची वेगवेगळी पथकं ही CCTVच्या माध्यमातून जे 2 इसम हेल्मेट वापरून या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी जो गोळीबार केलेला आहे त्यांच्यासुद्धा मागावरती आहेत. काही मेन जे काही कंट्रोल रूम्स आहेत तिथले सुद्धा CCTV फुटेज पडताळले जात आहेत आणि या सगळ्या परिसरातली CCTV फुटेज पडताळण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं ही कामाला लागलेली आहेत. मात्र अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर अशा प्रकारची घटना घडणं हे अत्यंत गंभीर मानलं जातं आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी आपलं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. सध्या आपण पाहतो की गुन्हे शाखेचे हे अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सकाळी 5:30 ते 6 वाजल्यापासून वेगवेगळी पथकं या ठिकाणी पोहोचली आहेत आणि तेव्हापासून या सगळ्यांची चौकशी जी आहे ते आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून माहिती घेतली जाते. काही खाजगी सुरक्षा रक्षक जे सलमान खानच्या घराच्या बाहेर बंदोबस्ताला असतात त्यांच्यासुद्धा पोलीस आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळत आहेत आणि काही अधिकारी हे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आतमध्ये असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र जी प्राथमिक माहिती आत्तापर्यंत आपल्याला मिळाली त्यानुसार अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर 2 मोटरसायकल्सवर आलेले होते. त्यांनी हेल्मेट वापरलेलं होतं आणि जवळपास 4 राऊंड या ठिकाणी फायर केले त्यापैकी 1 राऊंड हा जिवंत स्वरूपामध्ये सापडल्याचं सुद्धा आत्तापर्यंत कळलेलं आहे. मात्र हे राऊंड फायर करणारे नेमके कोण आहेत हा आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र मागच्या काही महिन्यांपासून किंवा मागच्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं बैष्णवी गँगकडून सातत्यानं अभिनेता सलमान खान याला धमकी दिली जात होती त्या अनुषंगानं सुद्धा पोलिसांकडून आता माहिती किंवा चौकशी जी आहे ती केली जाते. बिष्णोई गँगकडून सलमान खानला उघडपणे सुद्धा धमकी यापूर्वी देण्यात आलेली होती. आपण पाहतोय की लॉरेन्स बिष्णोई यानं सलमान खानला उघडपणे धमकी दिलेली होती आणि त्यानंतर त्याच्या काही माणसाच्या करवी अभिनेता सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर एका खटड्यावरती त्याचे वडील सलीम खान हे बसलेले असताना त्यांना एक पत्र सापडलेलं होतं, चिठ्ठी सापडलेली होती आणि त्या चिठ्ठीच्या माध्यमातून सुद्धा सलमान खान याला धमकी देण्यात आलेली होती आणि तेव्हापासून मुंबई पोलिसांची जी काही सुरक्षा आहे ती सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर ही नेहमी आपल्याला पाहायला मिळते किंवा सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये सुद्धा तशा पद्धतीची वाढ करण्यात आलेली होती. त्याला पिस्टूलचं लायसन्ससुद्धा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि आत्ता 4 राऊंड त्याच्या घराच्या बाहेर फायर केल्याची माहिती जी आहे ती येते आहे. सकाळी 5:00 हा प्रकार घडलेला होता आणि तेव्हापासून पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे. योग्य ती या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जाते. गुन्हे शाखेचे पथकं या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा चौकशी केली जाते. सलमान खान याच्या घराच्या बाहेर असणारे काही खाजगी सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याशी सुद्धा पोलीस बोलत आहेत आणि पहाटे 5 मुंबई पोलीस दलातले गुन्हे शाखेचे अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तेव्हापासून योग्य ती माहिती ही घेतली जाते. दुसरीकडे गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहेत. ज्या 2 इसमांनी या ठिकाणी काही राऊंड्स फायर केले त्यांचा CCTVच्या माध्यमातून माग काढला जातोय. ते कुठल्या दिशेला गेले, नेमके कुठे गेले, कोण आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा सुद्धा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलातले या सगळ्या घटनेकडे लक्ष देऊन आहेत, प्रकरणाची गंभीरता पाहता सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि आता जो की प्राथमिक स्वरूपातील जी माहिती मिळते त्यानुसार सलमान खानच्या घरावर पहाटे 5:00 जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळी सलमान खान नेमके कुठे होते, ते या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये होते का?
प्रणिता, ती माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये, कारण पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी टीम आहे ती सध्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आहे. मात्र अभिनेता सलमान खान सध्या या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आहे की कुठं बाहेर गावी गेलेला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र हा सगळा प्रकार गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर घडलेला होता आणि त्यामुळे पोलिसांकडून त्या पद्धतीनं तपासाला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. अधिकारी हे आतमध्ये आहेत, थोड्या वेळानंतर आपल्याला ती माहिती मिळू शकते की सलमान खान सध्या मुंबईमध्ये त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आहे की आणखी कुठे बाहेर गावी आहे. मात्र पोलिसांची पथकं आपल्याला त्याच्या घराच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि गोळीबाराच्या घटनेनंतर तातडीनं गुन्हे शाखेला सुद्धा कळवण्यात आलं होतं. अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास. धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात.